एसटी शासनात विलीनीकरण करा, अन्यथा इच्छा मरणाला परवानगी तरी द्या। या मागणीसाठी 21 डिसेंबर रोजी सांगली धडक मोर्चा। एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत, मात्र सरकार विलीनीकरण करण्याऐवजी संप मोडीत काढण्याचे काम करीत आहे। त्यामुळे सरकारच्या या धोरणाविरुद्ध येत्या 21 डिसेंबर रोजी विलीनीकरण करा, अन्यथा इच्छा मरणाला परवानगी तरी द्या। या मागणीसाठी सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। आज शनिवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी माजी आमदार नितीन शिंदे यांनी संपकरी एसटी कर्मचारी आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी सरकार विरोधात रस्त्यावरची लढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे 21 डिसेंबर रोजीच्या धडक मोर्चात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले आहे। सांगली जिल्ह्यातील सर्व संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयावर ह्या सरकारनं आमच्या ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही। 52 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। या राज्यातल्या सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचं तांडव घडवायचं आहे का? आणि यासाठीच एसटी कर्मचाऱ्यांचे सर्व आई वडील मुलं बाळं मुली आजोबा आजी सगळ्यांना घेऊन कुटुंबासहित अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना मागणी करणार आहे की एक तर आमची विलीनीकरणाची मागणी मान्य करा, नाही तर आम्हाला आमच्या कुटुंबासहित आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्या। यासाठी विराट धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चामध्ये ज्या ज्या संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे त्या सर्वांनी आणि त्याचबरोबर जे कर्मचारी एसटीतून निवृत्त झालेत त्यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन या सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी करतो। सरकार एसटी विलीनीकरणाची बैठक न घेता मेस्मा कसा लावता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे, आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आंदोलन ताणू नये असं म्हणत आहेत, असा आरोप कर्मचारी संघटनेचे नेते महेश शेळके यांनी केला आहे। गेल्या 43 दिवसापासून सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही इथं सगळे कर्मचारी दुखवट्यावर आहोत। आमचे 53 कर्मचारी आम्हाला सोडून गेलेत, त्याचं दुःख आहे, आणि आमची विलीनीकरणाची मागणी आहे जी वारंवार सरकार धुडकवतं आहे। कालच अजितदादांनी स्टेटमेंट दिलं आहे की कर्मचाऱ्यांनी खूप ताणू नये, अन्यथा कठोर कारवाई होईल। माझा प्रश्न असा आहे अजितदादांना की आम्ही ताणत नाही, आमची पहिल्यापासून विलीनीकरण हीच मागणी आहे, ताणायला तुम्ही लागलाय आमचा अंत बघून। तसंच परिवहन मंत्रीसुद्धा म्हटले की आता सोमवारनंतर मेस्मा लावू, माझ्या मते त्यांनी जवळजवळ 4 मिटिंगा घेतल्या मंत्रिमंडळाच्या, मेस्मा कसा लावता येईल याच्या संदर्भात, त्यापेक्षा 1 मिटिंग विलीनीकरण कसं होईल याच्यावर घेतली असती तर आत्तापर्यंत आमचं विलीनीकरण झालं असतं, महाराष्ट्रातली लाल परी रस्त्यावर धावू लागली असती। पण त्यांना आमचं विलीनीकरण करायचंच नसावं असं बहुतेक मला शंका येते, आणि त्यामुळंच येत्या मंगळवारी आम्ही आमच्या ज्या संघटनांना आम्हाला पाठिंबा दिला आहे, मग फेरीवाले संघटना असतील, रिक्षावाले संघटना असतील किंवा जे काही बाकीचे प्रवासी संघटना असतील, त्यांना धरून आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढतो आहे। आणि त्यात आमची प्रमुख मागणी हीच राहणार आहे, एक तर आमचं महाराष्ट्र शासनाचं राज्य शासनामध्ये विलीन करावं महामंडळाचं, नाही तर आम्हाला आमच्या मुलाबाळांसकट इच्छा मरणाची परवानगी मिळावी, आणि त्यासाठी जास्तीत जास्त जिल्ह्यातली लोक येतील असा विश्वास मला आहे। धन्यवाद। युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।